नमस्कार, वैष्णवीज फूड कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत पुरणपोळी कशी बनवायची। दसरा असो, दिवाळी असो वा होळी असो, पुरणपोळीचा बेथजा आलाच पाहिजे। पुरणपोळी म्हटलं की बनवायला वेळ हा लागतोच, तर व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत जेणेकरून आपला वेळ थोडा वाचेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक वाटी चणा डाळ घेतले। चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। आता साधारणतः 2 ते 3 तासांसाठी भिजत ठेवायची आहे। अशाने काय होईल, जेव्हा आपण डाळ शिजवायला ठेवू तेव्हा डाळ लवकर शिजेल। कुकरच्या भांड्यामध्ये भिजलेली डाळ घेतली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 शिटांमध्ये डाळ मस्त शिजते। तर डाळ शिजवायला ठेवले तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया। मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं घेतलंय। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळी बनवू शकता। चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकूया। 2 चमचे तेल टाकले। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घेऊया। साधारणतः 4 ते 5 मिनटं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता पुन्हा तेल टाकून पीठ नीट मळून घेऊ। पीठ छान असं मळून घेतलं आहे। आता साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवायचं आहे, त्यामुळं पीठ छान फुगेल। पिठावरती आता पुन्हा अगदी थोडंसं तेल लावूया आणि झाकून ठेवूया, त्यामुळं काय होईल, पीठ कोरडं नाही पडणार। तर आता पुरण तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता डाळ छान शिजली आहे। 3 ते 4 शिटांमध्ये डाळ खूप छान शिजते। डाळ आता गाळून घेऊया। जे डाळीचे पाणी आहे ते आपण कटाची आमटी बनवताना वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान शिजली आहे। पॅनमध्ये शिजलेली डाळ घेतली आहे। यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ घालायचा आहे। तुम्ही गूळ पावडर वापरली तरी चालेल। सगळं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता गूळ छान असा वितळला आहे। डाळ घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे। डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर टाकत आहे। वेलची आणि सुंठ पावडरमुळे छान असा सुगंध येतो। तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ट्रिक सांगणार आहे असं, तर ती काय ट्रिक आहे ते आपण बघूया। आपण शक्यतो पुरण पुरणयंत्रामध्ये वाटतो, पण इथे मी पुरणयंत्राचा वापर न करता पुरण बारीक करून घेतलंय। कसं ते बघूया। मी इथे पुरण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलंय, त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पुरणही अगदी लवकर बनते आणि अगदी मस्त पद्धतीनं पुरण वाटलं जातं। तुम्ही बघू शकता पुरण छान असं वाटलं गेलंय। अशा एकदम सोप्या पद्धतीनं पुरण तयार आहे। 10 ते 15 मिनटं झालेत। पोळीसाठी लागणारं कणिकही तयार आहे। आता आपण याचा मीडियम साईजचा गोळा घेऊ। हाताला थोडं तेल लावून पारी बनवून घेऊया। तुम्ही पारी लाटूनही घेऊ शकता। पारी बनवून तयार आहे। आता यामध्ये पुरण घालून घेऊ।
पुरणपोळीसाठीचा गोळा तयार आहे। आता पोळी लाटून घेऊया। थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे पुरणपोळी चिकटणार नाही। पोळी पूर्ण बाजूने व्यवस्थित लाटली गेली पाहिजे, म्हणजेच मध्ये जाड किंवा साईड्सने जाड राहता कामा नये। तुम्ही बघू शकता पुरण अगदी सगळीकडे छान पसरला आहे। पॅनला थोडंसं तेल लावूया, त्यामुळे पोळी चिकटणार नाही। आता पोळी भाजून घेऊया। पिठाची बाजू वरच्या साईडला टाकायची आहे। पोळी जास्त जाड किंवा जास्त पातळही नाही आहे। अर्धा एक मिनिट झाला की पोळी परतून घ्यायची। दोन्ही साईड्सने पोळी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे। पोळी मस्त टम्म अशी फुगली आहे। त्यावर थोडं तूप लावून घेऊया। तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता। दोन्ही साईड्सने तूप लावून छान अशी भाजून घ्यायची आहे। पोळी मस्त अशी भाजून घेतली आहे। अशाच पद्धतीनं बाकीच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। आपली खमंग आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।